पार्षद व साताऱ्याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या व्हीएम न्यूज मराठीच्या प्रतिनिधी वैशाली जाधव व स्नेहा सुतार यांनी साताऱ्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. पाहूयात ही बातमी. नमस्कार, मी वैशाली. आपण पाहत आहात व्हीएम न्यूज मराठी. आज छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याबरोबर आता कार्यकर्ते आहेत. त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. राजे नमस्ते. मानाचा मुद्रा राजेंना. हॅलो राजेंना मानाचा मुद्रा. जनतेला राजेंची खूप गरज आहे. यावर्षी फक्त बॅनरबाजी जरी वाढदिवस साजरा केला असेल तर पुढच्या वर्षी आम्ही मोठ्या उत्साहात सणाप्रमाणे साजरा करणार आहोत. राजेंना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या हृदय सिंहासनावर राज्य करणारे रहितेचे राजे छत्रपती शिवरायांचे 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना आमच्यातर्फे, आमच्या परिवारातर्फे, मित्रपरिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर 24 फेब्रुवारी हा दिवस तमाम सातारकरांसाठी एक आगळा वेगळा सोहळा असतो. ह्या 24 फेब्रुवारी तारखेची वाट 6 महिन्यापासून सातारकर पाहत असतो, कारण की ह्या दिवशी आपल्या लाडक्या राजाला शुभेच्छा देण्याचा प्रसंग आलेला असतो. कारण की आज छत्रपती शिवरायांचे वंशज छत्रपती उदयनराजेंचा वाढदिवस असतो. गेले कित्येक वर्ष आपण पाहिलेलं आहे की ह्या दिवशीच हजारो छत्रपती उदयनराजे भोसले प्रेमी साताऱ्यात येऊन राजेंना शुभेच्छा देत असतात आणि त्याचबरोबर साताऱ्यातील पर्यटनाचा बी आनंद घेत असतात. 2 वर्षापूर्वी ह्याच दिवशी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विकासाभिमुख संकल्पनेतून साताऱ्यातील ग्रेट सेपरेटरच्या कामाचा, कासबंदिस्त पाईपलाईनचा उद्घाटन सोहळासुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत केला गेला होता. त्यावेळेस राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेबसुद्धा उपस्थित होते. ह्यावर्षीसुद्धा असंच एखादी सोहळ्याची आतुरता साताऱ्याकरांना होती, परंतु रहितेच्या प्रत्येक गोष्टीची काळजी करणारे राजे असल्यामुळे छत्रपती उदयनराजे भोसलेंनी कोणत्याही प्रकारचा वायफळ खर्च न करता गोरगरिबांना मदत करून, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना मदत करून, जे शेतकरी कुटुंबातल्या लोकांनी आत्महत्या केल्या त्यांना मदत करून हा वाढदिवस साजरा करण्याची सूचना सर्व कार्यकर्त्यांना दिल्या कारणाने आज कोणत्याही प्रकारे उत्सव, जल्लोष आणि सोहळा साताऱ्यात आज दिसणार नाही. खरं तर साताऱ्याकर या सोहळ्याला मुकलेला आहे, परंतु तेवढाच आम्हाला अभिमान आमच्या राजाचा वाटतोय की आमचा राजा हा असा राजा आहे जो राजा प्रजेच्या प्रत्येक घटकांच्या साठी काळजी करणारा, त्यांची विचारपूस करणारा आणि त्यांच्यासाठी झटणारा राजा आहे. एवढंच बोलतो. छत्रपती उदयनराजेंना पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा.